शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेच्या सक्षमीकरणासाठी नाशिकमध्ये मास रॅपिड ट्रान्झिट सिस्टीम अर्थात एम आर टी सी राबविण्यासाठी अहवाल सादर करण्याचा मुख्यमंत्र्यांच्या आदेशांची अंमलबजावणी महामेट्रोने तत्काळ सुरू केली आहे महामेट्रोमार्फत येत्या दोन महिन्यात एम आर टी सी चा अहवाल तयार केला जाणार असून त्याद्वारे नाशिकमध्ये मेट्रो सेवा सुरू करणे शक्य आहे का याबाबत निर्णय घेतला जाणार आहे या अहवालानंतर लगेचच त्या संदर्भातील सविस्तर प्रकल्प आराखडा नगर विकास खात्याला सादर केला जाणार असल्याची माहिती महामेट्रोतील मेट्रो साठीची चाचपणी या आराखड्यातून केली जाणार आहे कोणत्याही शहराच्या विकासात सक्षम सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा सा वाटा महत्वपूर्ण असतो वेगाने विकसित होणाऱ्या शहरात नाशिक आघाडीवर असले तरी या शहरातील सार्वजनिक परिवहन व्यवस्था मात्र कोलमडली आहे परिवहन महामंडळाकडून शहरात बस सेवा सुरू असली तरी ती तोट्यात असल्याचे सांगत महामंडळाने ती चालविण्यास नकार दिलाय त्यामुळे शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली असून वाहतूक आणि पार्किंगचा प्रश्न बिकट झाला आहे त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वर्षभरापूर्वीच नाशिक महापालिकेला बससेवा सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत महापालिकेच्या माध्यमातून शहर बससेवा सुरू करण्याची तयारी सुरू असतानाच ऑक्टोबरमध्ये नाशिक दौऱ्यावर आलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विभागीय महसूल आयुक्तालयात झालेल्या आढावा बैठकीत नाशकात मेट्रो सेवा सुरू करण्याची घोषणा केली होती आता या महामेट्रोला हा आराखडा तयार करण्याचे काम देण्यात असले तरी मेट्रो नाशकात कधी सुरू होणार हे आता प्रतीक्षेवरच आहे दक्ष पोलीस न्यूज ब्युरो नाशिक